नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणूक आत्ताच पार पडल्या आहेत आणि उद्या या निवडणुकांचा रिझल्टसुद्धा लागणार आहे. कोणत्या ठिकाणी कोणते खासदार निवडून आले हे जर तुम्हाला आपल्या मोबाईलवरून पाहायचं असेल तर तुम्ही फक्त एका मिनिटामध्ये पाहू शकता. रिझल्ट लाईव्ह आपल्या मोबाईलवरून कसा पाहायचा, कोणत्या ठिकाणी कोणते खासदार निवडून आले हे टीव्ही न्यूज चॅनेलच्या आधी आपल्या मोबाईलवरून लाईव्ह अपडेट कशा पाहायच्या याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल व तुम्हालाही इलेक्शनचा रिझल्ट सर्वात आधी आपल्या मोबाईलवरून पाहता येईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे वोटर हेल्पलाईन असं टाईप करा आणि सर्च करा. हे सर्च केल्यानंतर बघा या पद्धतीचं मी ते हायलाईट करत आहे. वोटर हेल्पलाईनचं ॲप येत आहे, याला आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. ॲप मोबाईलमध्ये 100% इन्स्टॉल झाल्यानंतर इथेच वोटर हेल्पलाईन ॲपच्या साईडला ओपन नावाचं एक बटन आलेलं दिसेल. या ओपन या बटनवर क्लिक करा. आपल्यासमोर वोटर हेल्पलाईन हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये ओपन झालेलं दिसेल आणि अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल. ॲप ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम लॉग इनची विंडो आलेली दिसेल, पण इथे आपल्याला लॉग इन करण्याची अजिबात गरज नाही. तर सर्वात शेवटी या स्क्रीनवर स्किप लॉग इन नावाचं जे बटन दिसतं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. स्किप लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर या ॲपचं मेन पेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसेल आणि इथे आपल्याला मी हायलाईट करत आहे इथे मल्टिपल सर्व्हिसेस, वेगवेगळ्या सर्व्हिसेस इथे आलेल्या दिसत आहेत. आता त्यामध्येच बघा इलेक्शन रिझल्ट असा एक ऑप्शन दिसतोय, मी ते हायलाईट करत आहे. तर इलेक्शन रिझल्ट्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इलेक्शन रिझल्ट्सवर क्लिक केल्यानंतर जनरल इलेक्शन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशन हा जो पहिला ऑप्शन आहे या पहिल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिझल्ट ट्रेंड्स विल बिगेन ॲट 8 AM ऑन 4 June 2024 असा ऑप्शन दिसतोय. इथे फक्त ओके क्लिक करा. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर उद्या 8 वाजल्यानंतरचा हा ऑप्शन चालू होईल आणि इथे तुम्हाला आपल्या इलेक्शनचा रिझल्ट पाहता येईल. थोडक्यात उद्या रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं चित्र दिसेल. फक्त आपल्याला इथे सिलेक्ट स्टेटमधून आपलं स्टेट निवडायचं आहे आणि मग स्टेट निवडल्यानंतर खाली अशा प्रकारचा टेबल आलेलं दिसेल. पार्टी बॉन्ड लीडिंग आणि टोटल अशा प्रकारचा टेबल असेल. प्रत्येक पार्टीचं नाव, त्याच्यापुढे किती पार्टी जिंकल्या, किती जण आघाडीवर आहेत म्हणजे लीडिंगवर आहेत, ही सर्व आकडेवारी आपल्याला दिसेल. आता कोणत्या पार्टीचा कोणता उमेदवार नेमका जिंकलेला आहे हे पाहण्यासाठी पार्टी या कॉलममध्ये पार्टीचं जे नाव आहे त्या पार्टीच्या कॉलमच्या या नावावर, म्हणजे आपल्याला समजा आता नॅशनल काँग्रेस पार्टीचे उमेदवार कोणते जिंकलेले आहेत ते पाहायचं असेल तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे जे दिसत आहे नाव ह्याच्यावर फक्त आपल्याला क्लिक करा. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांचे कोणते उमेदवार कोणत्या मतदारसंघातून आणि किती वोटने जे जिंकलेले आहेत ही सर्व माहिती आकडेवारी आपल्याला इथे आलेली दिसेल. तर अशा पद्धतीने आपण उद्या लाईव्ह रिझल्ट आपला पाहू शकतो निवडणुकीचा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.